हॅलो एव्हरी वन, गुड मॉर्निंग. आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आणि सॉरी, मी हा ब्लॉग खूप उशिरा अपलोड करते आहे, बट हा ब्लॉग मी क्लासेस जॉईन करायच्या आधीचा आहे. नगरमध्ये होते मी तेव्हा. आणि तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की सध्या मान्सून सुरू आहे, पावसाचे दिवस सुरू आहे, म्हणजे थंडी, चिकचिक सगळेच दिवस चालू राहणार आहेत. तर आपण स्किनची आणि हेअर्सची किती काळजी घेतली पाहिजे. आणि माझे तर खूप ड्राय हेअर्स आहेत, सो मी तनिष्क पार्लरमध्येच जाते, कारण की मला तिथली सर्व्हिस खूप आवडते. इवन मी वॅक्स करायचं असो किंवा आयब्रोज थ्रेडिंग वगैरे काही करायचं असो तर मी तिथेच जाते. आणि तुम्हालाही माहीत करून घ्यायचं होतंच ना की माझं स्किन केअर काय आहे किंवा माझं हेअर रुटीन काय आहे. तर गाईज, मी एक दीड महिन्याचा गॅप घेऊन स्पा करते, आणि तो पण मॅट्रिक्सचा स्पा करते. इवन मी माझे शॅम्पूसुद्धा मॅट्रिक्सचेच यूज करते. सो तुम्ही कोणते यूज करता आणि कोणते ड्राय हेअर्ससाठी चांगले आहेत प्लीज मला कमेंटमध्ये सांगा, बिकॉज माझे खूप ड्राय हेअर्स आहेत आणि ते मला कॅरी करायला खूप अवघड जातं. बट हा स्पा केला ना एक दीड महिना तरी हेअर्स खूप छान राहतात. आणि मॅट्रिक्स खरंच खूप बेस्ट आहे, म्हणजे इवन कोणाचे असतील ड्राय हेअर्स तर नक्की ट्राय करत आणि मला रिझल्ट पण कमेंटमध्ये नक्की सांगा. सो त्यांची पॅकेजिंग आता न्यू आली आहे पिंकमध्ये, किती क्यूट दिसत आहे. आणि बघा, मी गेले ना इथे सगळे कामाला लागतात, कोणीच असं बसत नाही, कारण की मला खूप गडबड असते आणि मला पटकन निघायचं असतं. सो ते एवढी छान सर्व्हिस देतात ना आणि एवढं छान ट्रीट करतात की बस. आणि त्यानंतर मी शेअरलीजचा नाही, सॉरी, ते त्यांनी मला मसाज दिली आणि एवढी छान ह्या सविताताई मसाज करतात ना की बस, म्हणजे तुम्हाला दिसत असेल की मी झोपून गेली आहे. ॲक्च्युली त्यांनी सांगितलंच होतं तुम्ही झोपून घ्या, काही टेन्शन नाही. आणि मला एवढी छान झोप लागली होती ना, म्हणजे त्यांच्या हातामध्ये जादू आहे मे बी. मस्तपैकी हेड मसाज दिली त्यांनी आणि यामुळेच मला इथे स्पा करायला आवडतं, बिकॉज इथे एकदम रिलॅक्स करून देतात. म्हणजे माइंडमध्ये काही विचार सुरू असते किंवा किती डोकं दुखत असेल, टेन्शन असेल, इथे येऊन एकदम रिलॅक्स फील होतं, कारण की एवढं छान ट्रीट करतात ना ते कस्टमर्सला, त्यांच्या क्लायंट्सला, की म्हणजे तो क्लायंट दुसरीकडे तर जाणार नाहीच. आणि इवन मॅट्रिक्सचा स्पा होता, सो रिझल्ट तुम्हाला दिसेलच शेवटपर्यंत. तोपर्यंत गाईज, तुम्ही माझ्या चॅनलवरती न्यू असाल तर सबस्क्राईब करा, बेल बटन दाबायला विसरू नका. न्यू अपडेट्स मिळत जातील तुम्हाला आणि कोणताच व्लॉग किंवा व्हिडिओ किंवा शॉर्ट्स काहीच मिस नाही होणार. आणि चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. सो माझा हेअर मसाज आता होईलच. आणि खरं तर आहे ना, स्कॅल्पला जेवढं मसाज करू ना आपण तेवढं आपले हेअर्स छान राहतात. त्यानंतर थोडीशी स्टीम दिली, ऑलरेडी ड्राय आहेत तर मी जास्त स्टीम घेत नाही हेअर्सला. आणि ही क्यूटी, हिला मी एवढी आवडते, बापरे, तिला एवढा आनंद झाला होता ना मी येणार आहे तर. आणि नंतर मग मॅमने माझ्याशी कन्सल्ट केलं की आपण कोणता फेशियल किंवा क्लीनअप करूया. मी मोस्ट ऑफ करत नाही, मी घरीच स्किन केअर करते, बट त्यांनी शेअरलीजचं ट्राय केलं, म्हणजे खूप बेस्ट प्रोडक्ट आहेत त्यांचे. सो तुम्ही पाहू शकता एकदम फेशियल किटच त्यांनी काढून ठेवलं आणि माझ्यावरती क्लीनअप सुरू केलं. आणि त्यातही त्यांनी मला फेस मसाज एवढी छान दिली की, आणि रिझल्ट सिरियसली खूप बेस्ट होता. नंतर मग मी माझ्या नाकावर थोडेसे ब्लॅक हेड्स होते तर त्यांच्याकडे ते दिल्लीवरून आणलेलं वॅक्स होतं आणि त्याने एवढे छान ते निघाले की एकदम क्लीनच झालं माझं नोज. हे पहा, दिसेल आता तुम्हाला एकदम एकदमच गोरं गोरं होऊन गेलं. बेस्ट होतं खरंच. आणि मग नंतर माझं परत क्लीनअप फेशियल सुरू झालं. आणि अशी मी काळजी घेते, तुम्हीसुद्धा काळजी घ्या. आणि जर तुम्ही डेली मेकअप शूट वगैरे करत असाल तर प्लीज स्किन केअर करायला कधीच विसरू नका. आणि स्किनलासुद्धा आपल्या म्हणतात ना मसाजची गरज असते, तर आपल्या पण फेसला जेवढं तुम्ही मसाज कराल तेवढी तुमची स्किन छान राहील, पिंपल्स पिगमेंटेशन्स वगैरे काहीच होणार नाही. आणि जर तुम्ही नगरमध्ये असाल तर तनिष्क सलॉनला नक्की नक्की भेट द्या, त्यांच्याकडे खूप छान प्रोडक्ट्स आहेत, खूप छान सर्व्हिस आहे आणि खूप छान ट्रीट करतात ते सगळ्यांनाच. सो माझं फेसचं मसाज चालूच होती
म्हणजे बापरे अर्धा ते पाऊण तास त्यांनी माझ्या फेसवरती मसाज केली आणि मग नंतर त्यांनी बरेच काही त्यांच्या प्रोसेस होत्या त्या कम्प्लीट केल्या. आणि नंतर त्यांनी एक पॅक लावला शेरलीजचं. इफ तुम्हालाही कोणतं फेशियल करायचं असेल तर हे नक्की करा, खूप रिझल्ट त्याचा बेस्ट आहे. आणि म्हणजे मी स्वतः ट्राय केला आहे त्यामुळे तुम्हाला सजेस्ट करते आहे. आणि हे कुठलंही प्रमोशन वगैरे नाही आहे, मला माझा एक्सपिरियन्स शेअर करायचा होता तुमच्यासोबत त्यामुळे मी केला. आणि ते मास्क 15 to 20 minutes ठेवायचं होतं, सो तोपर्यंत मी हेड मसाज केला कारण की माझं स्पाची क्रीम ऑलरेडी डन झाली आहे केसांमध्ये. आणि मग मस्तपैकी हेअर वॉश करून हेअर ड्राय करून घेतलं आहे. आणि हो, मी कधीच ब्लो ड्राय करत नाही, तुम्ही नोटीस केलं असेल. सो गाईज, तुम्ही हा लुक माझा फायनल पाहू शकता. म्हणजे खूप छान हेअर झालं. ॲज युजल मी बिलकुल काळजी घेत नाही केसांची, बट मी आज वेळ काढून आले होते आणि खूप सॉफ्ट हेअर झालेत माझे. अँड तुम्ही पाहू शकता किती सॉफ्ट झाले. सो हे मी आले होते तनिष्क पार्लरमध्ये, जे तुम्हाला अगोदरच माहिती आहे कारण की माझ्या 2-3 ब्लॉग्समध्ये तुम्ही पाहिलेलं आहे. जिथे मी मेकअप करायला आले होते त्यांचं ॲक्च्युली स्किन आणि हेअरसाठी स्पेशल आहे. आणि हेअर्स तर केलेच मी आणि स्किनचं पण तुम्ही पाहिलंच. मी फेस मसाज क्लीनअप सगळंच केलं जमा आहे ते तुम्ही नक्की पहा. जर तुम्हालाही आवडलं तर नक्की एकदा व्हिजिट करा. मी मॅट्रिक्सचं हेअर प्रोटीन ट्रीटमेंट घेतली आणि स्किनसाठी शेअरलीजचं घेतलं. सो मी मेन्शन करते आहे सगळे त्यांचे लिंक, त्यांना टॅग करते आहे. जर तुम्हालाही आवडत असेल तर नक्की त्यांना फॉलो करा आणि त्यांचे प्रोडक्ट यूज करा. थँक्यू सो मच.